पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचं स्वागत इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक क्रमांक अकरा पाठाचे नाव आहे आपले घर व पर्यावरण या पाठाचे अध्ययन निष्पत्ती पुढीलप्रमाणे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपले घर व पर्यावरण हा पाठ पाहायचा आहे मला सांगा घराचा उपयोग कशा कशासाठी होतो निवाऱ्यासाठी विश्रांतीसाठी ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी जंगली स्वपदापासून संरक्षण होण्यासाठी तसेच समाजकंटकापासून सुरक्षित राहण्यासाठी घराचा उपयोग होतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस बाहेर फिरायला जाता तेव्हा घराचे निरीक्षण आवजून करा पण निरीक्षण करताना घराची रचना आकार व वापरलेले बांधकाम साहित्य इत्यादी मुद्दे विचारात घ्या व निरीक्षण करा यावरती आधारित मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आता सांगा पाहू बघा मुलांना घरे बांधण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरतात तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही दोन घरामध्ये काय फरक होता ते सांगा घरामुळे आपल्याला कोणकोणत्या बाबीपासून संरक्षण मिळते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भारतातील प्रमुख प्रदेश व निवारा रचना याचा नकाशा दिलेला आहे त्या नकाशातील घरांचे निरीक्षण करा त्या प्रदेशात असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली आढळतात घरांच्या प्रकारात त्यांच्या रचनेत ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता आढळते यामुळे आपल्याला घराचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात प्रत्येकाला हवा अन्न पाणी वस्त्र व निवारा याची गरज असते परंतु या गरजांची पूर्तता सर्वांच्या बाबतीत होतेच असे नाही त्यामुळे या बाबी घडतात निवारा नसलेले अनेक लोक आपल्या अवतीभवती दिसतात ते लोक रस्त्याच्या आजूबाजूच्या महाराणावर पदपथावर पुलाखाली अनेक ठिकाणी निवारा करून राहतात आता विद्यार्थी मित्रांनो आपण बेघरपणाची कारणे कोणकोणते आहेत ती पाहूया पहिले कारण आहे परवडणाऱ्या घरांचा अभाव अपुरे आर्थिक उत्पन्न नैसर्गिक आपत्ती शारीरिक व मानसिक आजार दारिद्र्य व बेरोजगारी हे बेघरपणाची कारणे आहेत स्वच्छ पाणी पुरेसे अन्न निवारा व शिक्षण हे आपले हक्क आहेत पुढील चित्रांच्या आधारे पर्यावरण प्रदूषण व आपण यावर चर्चा करू जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहेत घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जातात ही साधने मिळवण्यासाठी पुढील बाबी केल्या जातात त्यामुळे जलवायू ध्वनी व मृदेचे प्रदूषण होते उदाहरणार्थ डोंगर पोकरणे समुद्रकिनारा तसेच नदीच्या पात्रातून वाळू उपसा करणे जमिनीतील पाण्याचा अतिरेकी उपसा करणे जमीन मोकळी करण्यासाठी झाडांची तोड करणे तळी ओढे नद्या खाड्या व सखल भागात भर घालून जमीन तयार करणे शेती व इतर उपयोगासाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरले जाते ऊर्जेचा ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा नैसर्गिक वायू खनिज तेल यासारखी नैसर्गिक इंधने वापरतो ही इंधने एकदाच वापरली की संपतात वापर वापर या ऊर्जा स्त्रोतांच्या ज्वलनातून वायू प्रदूषण ही होते हे ऊर्जास्त्रोत निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात त्यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या व प्रदूषण न करणाऱ्या सौर ऊर्जा पवन ऊर्जा यासारख्या ऊर्जास्त्रोतांचा वापर वाढवायला हवा हे संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत आहेत सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते माणसाप्रमाणेच इतर काही सजीवही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करतात त्यांचे निवारे पर्यावरणपूरक व तात्पुरते असतात पर्यावरणपूरक घरांची काही वैशिष्ट्ये पाहूया नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर केला जातो पाण्याचा पुनर्वापर केला जातो टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केला जातो घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेती राहते तसेच या घरामध्ये बायोगॅस पवन ऊर्जा व ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केला जातो विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला पाण्याखालील निवारा जलपर्यटन हा एक महत्वाचा व्यवसाय झाला आहे काही ठिकाणी पर्यटकाचे निवारे समुद्राखाली तयार केले आहेत या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य प्रत्यक्ष अनुभवता येते असे निवारे युरोप उत्तर अमेरिका येथील किनाऱ्या भागा भागात पाहायला मिळतात या ठिकाणी तुम्हाला पाण्याखालील निवारा दाखविला आहे माहीत आहे का तुम्हाला मुंबई शहर हे सात बेटावर वसलेले आहे या बेटांच्या दरम्यान असलेल्या जलभागावर दगड व मातीचे भराव घालून जमीन तयार केली गेली नंतर त्यावर वस्ती रस्ते व उद्योग विकसित झाले आहेत आता पाठाचा स्वाध्याय पाठाचे काळजीपूर्वक वाचन करा पाठाखाली दिलेला स्वाध्याय सोडवा तुमच्या घरातील कोणत्या भावी पर्यावरणपूरक आहे त्यांची यादी तयार करा या पाठासाठी तुम्हाला दिलेला उपक्रम पहा पर्यावरणपूरक घराची प्रतिकृती तयार करा